सोशल मीडियावर सुरुवातीला फक्त इंग्रजी भाषेचाच वापर व्हायचा, मात्र आता मातृभाषा मराठीचा वापर करण्याचं प्रमाण वाढलंय. गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या विषयांवर 7 कोटी मराठी भाषेतले संदेश सोशल मीडियावर अपलोड केले गेले. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. सोशल मीडियावर इंग्रजीची जादू ओसरली. देशी भाषेतल्या संदेशांना नेटकऱ्यांची पसंती. सोशल मीडियावर मायबोलीला प्राधान्य. सोशल मीडिया अस्तित्वात आल्यानंतर इंग्रजी ही एकमात्र लिपी संवाद माध्यम होती. सगळे संदेश इंग्रजीतूनच एकमेकांना पाठवले जात होते. पण आता काळ बदललाय. आता आपल्या मायबोलीतून संदेश पाठवण्याचं प्रमाण वाढलंय. इंग्रजीपेक्षा मराठी, हिंदी, गुजराती, तेलुगू, तमिळ या भाषेत संदेश तयार केले जातात किंवा एकमेकांशी संवाद साधण्यासाठी स्थानिक भाषेचाच वापर केला जातोय. इंग्रजी लिहिता वाचता येणारी मंडळही त्यांच्या त्यांच्या मातृभाषेचा संवादासाठी माध्यम म्हणून वापर करतात. सरत्या वर्षात जवळपास 7 कोटी मेसेज देशी भाषेत अपलोड केले गेले. महाराष्ट्रापुरता विचार केला, महाराष्ट्रातील कोल्हापूरचा पूर, मुख्यमंत्री पदासाठीचा सत्ता संघर्ष, आषाढी एकादशी, पुलवामा दहशतवादी हल्ला, अयोध्या निकाल यावर मराठी भाषेत लिहिलेले संदेश एकमेकांना पाठवण्यात आले. लोकांना स्वतःच्या बोली भाषेतून बोलायचं आहे, त्यांना स्वतः, जसं की मराठी भाषा असेल किंवा कोकणी असेल, तर असे भरपूर सारे, जसं भाडीपा ग्रुप आहे, जसं खासे ग्रुप आहे, किंवा असे भरपूर सारे नाशिककर ग्रुप आहे, याच्यामध्ये ना नाशिकची जी बोली आहे ते लोक बोलायला चालू झाले. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमधून काय झालं का, लोकांना आपलंच वाटायला लागलं सोशल मीडिया. तरुणाईलाही मराठी भाषेत संवाद साधणं आवडू लागलंय. इंग्रजीत संदेश पाठवण्यापेक्षा आपल्या भाषेत ते सांगणं अधिक सोपं असल्याचं तरुण सांगतात. मराठी भाषेकडे आता कल अधिक वाढतोय तरुणाईचा, जेव्हा पण काही इव्हेंट्स वगैरे होतात. मराठी भाषा एवढी मागे पडत चालली होती असं वाटत होतं, पण त्यांनी आता ती कमतरता भरून काढलेली आहे आणि खूप सारे त्याला हेल्प मिळाली टेक्नॉलॉजीची. सोशल मीडियामुळे लिखाण संस्कृती धोक्यात येईल, मराठी भाषा संपून जाईल असं वाटलं होतं, पण सोशल मीडियात मराठी भाषेचा वापर वाढू लागलाय. मराठी संपण्याऐवजी मराठी भाषा आणखीनच समृद्ध होत चालली आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. किरण ताजणे, झी 24 तास, नाशिक.